नमस्कार मैत्रिणींनो, परफेक्ट शिलाई टिप्समध्ये मी कोमल तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑफलाईन शिवण क्लास केला पाहिजे की ऑनलाईन पण आपल्याला मोबाईलवरती बघून शिवण क्लास करता येईल. तर याच्यातील फरक मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफलाईन शिवण क्लासबद्दल तुम्हाला काही माहिती सांगते. तर बघा, ऑफलाईन शिवण क्लास करायचा म्हटलं की बायकांना घराच्या बाहेर पडावं लागतं, त्यानंतर तिथे जाऊन आपल्याला डायरेक्टली शिवण क्लास हा शिकावा लागतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, बायकांची खूप धगधग होते, जाण्यायेण्यामध्ये वेळ बराचसा जातो. त्याशिवाय त्या ठिकाणी 5,000-10,000 अशा प्रकारच्या फीस असतात. तर त्या फीस वगैरे तुम्हाला भराव्या लागतात. परंतु ऑनलाईन शिकत असताना तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, किंवा तुम्ही घर बसल्या कोण तुमच्या वेळेनुसार तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही मोबाईल ऑन करून तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे शिकू शकता. बऱ्याचदा काय होतं की मोबाईलवरती बघून तुम्हाला आपल्याला बऱ्याच काही गोष्टी नवीन शिकणाऱ्या ज्या असतील, ज्यांना काहीच शिवण क्लासमधलं जमत नाही, तर त्यांच्यासाठी बरेचसे प्रॉब्लेम मोबाईलमध्ये बघत असताना येऊ शकतात. तर कशा प्रकारचा शिवण क्लास आपण केला पाहिजे, ऑफलाईन केला पाहिजे किंवा ऑनलाईन केला पाहिजे, तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. बघा, बऱ्याचदा काय होतं की एकच व्हिडिओ बघून त्यामध्ये आपल्याला बरेचसे अडचणी येतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एका व्हिडिओमध्ये मिळू शकत नाहीत, किंवा व्हिडिओमध्ये असं दाखवलं, कधी कधी व्हिडिओ खूप फास्ट असतो, किंवा बऱ्याचशा ज्या चुका होतात तर त्या चुका कशा होतात, का होतात, ते दाखवलं जात नाही बऱ्याचदा. तर त्यामुळे नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी मोबाईलवरती शिकणं हे जरासं अवघड जातं. तर त्यामुळे आम्ही आता आमच्या चॅनलवरती एक वेगळ्या पद्धतीने शिकवायचं ठरवलेलं आहे. मला पण स्वतःला शिवण क्लास शिकायचा आहे. मला शिवता येत नाही, मशीन चालवता येते फक्त, पण कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज ड्रेस मला शिवता येत नाही. तर मी पण शिकणार आहे आता शिवण क्लास. बघा, कपडे शिवायला येणं हे आताच्या काळात खूप गरजेचं आहे, कारण वस्त्र ही आपली एक मूलभूत गरज आहे आणि ती कधीच संपणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला कपडे शिवायला हे आलेच पाहिजेत. त्यामुळे मी स्वतः पण शिवण क्लास शिकणार आहे. तर या ठिकाणी मी स्वतः ऑफलाईन शिवण क्लास लावणार आहे आणि ऑफलाईन शिवण क्लासमध्ये मी स्वतः शिकत असताना तुम्हाला माझा एक्सपिरियन्स किंवा मी कोणत्या कशा पद्धतीने शिकणार आहे तर ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. तर मी शिकत असताना पण तुम्ही माझ्यासोबत शिकू शकता. तुमच्या काही अडचणी वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट करून प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट समोरासमोर लाईव्ह क्वेश्चन विचारून तर त्याचे तुम्हाला आन्सर मी घेऊन देईन. तर प्रत्यक्षात शिकत असताना मुलींना काय काय अडचणी येतात, मला काय अडचणी येतात, ते आपण इथून पुढच्या सिरीजमध्ये शिकणार आहोत. तर अशा प्रकारे मी बेसिकपासून अगदी ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण शिवण क्लास शिकणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ऑफलाईन शिवण क्लास कशा पद्धतीने घेतात हे मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये त्या मॅडम शिकवतात आणि त्यांची शिकवण्याची पद्धती खूप छान आहे. अगदी पहिल्या दिवसापासून मला कोणत्या कोणत्या अडचणी येतात, मी कशा पद्धतीने शिवते, किंवा तुम्हाला कोणत्या कोणत्या तुम्ही कुठे कुठे चुकू शकता, हे सर्व काही मी तुम्हाला काही एडिट न करता मी सर्व काही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तर नवीन शिकणाऱ्या मुलींनी अगदी पहिल्या दिवसापासून सर्व व्हिडिओ पाहावेत आणि माझ्याबरोबरच तुम्हाला पण प्रॅक्टिस करावी लागेल आणि स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. आणि तर प्रत्येक व्हिडिओच्या शेवटला आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही शिकलो आणि आज आपल्याला कोणत्या प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे हे आपण लास्टला डिस्कस करणार आहोत. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मला खात्री आहे तुम्ही नक्की घरी बसूनसुद्धा मोबाईलवरती पाहूनसुद्धा शिवण क्लास शिकू शकता. तर ऑफलाईन क्लास लावायची आणि फीस भरायची तुम्हाला या ठिकाणी काहीच गरज नाही. जर तुम्ही मला फॉलो केलं तर तुम्ही नक्की शिवण क्लास हा शिकू शकता मोबाईलवरसुद्धा. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आमच्या चॅनलला जॉईन व्हावं लागेल. खाली दिलेलं जे लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे तर ते दाबून त्याच्या शेजारी एक बेल आयकॉन येतं, ते तुम्हाला प्रेस करावं लागेल. त्यामुळे काय होईल की आमचे जे रोजचे जे व्हिडिओ पडणार आहेत चॅनलवरती तर ते तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील. तर शिवण क्लास करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्यांची गरज लागणार आहे तर ते आपण पाहून घेऊया. तर आता आपण शिवण क्लास करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू पाहणार आहोत. तर कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याजवळ असायला पाहिजेत, तर बघा, हे हुक पॉकेट आहे, हा एक खडू आहे, ह्या अशा प्रकारच्या टाचण्या आहेत. ह्या टाचण्या आपल्याला नंतर ब्लाऊज कटिंग करत असताना किंवा शिवत असताना कपडा हलू नये
म्हणून आपण ह्या टाचण्यांचा उपयोग करणार आहोत. त्यानंतर हे हुक गुंड्याचे बटन आहे, गुंड्या आहेत आणि ही कात्री आहे. सुरुवातीला तुमच्याकडे अशी कात्री नसेल तरी चालते, तुम्ही आपली साधी पेपर कटिंगची किंवा नॉर्मल सिंपल कात्री जरी घेतली तरी चालेल. आणि नंतर कंप्लीट शिकून झाल्यानंतर तुमच्याजवळ बजेटनुसार तुम्ही तुमची कात्री चॉईस करू शकता. त्यानंतर अशा प्रकारचा हा टेप असतो, याच्यावरती इंचामध्ये मापं लिहिली असतात, या साईडला सेंटीमीटरमध्ये असतात. तर याच्याने आपल्याला कपड्याचे किंवा शिलाई करत असताना मेजरमेंट घ्यायचं असतं. त्यानंतर हा दोरा, सुई दोरा आणि ही उकलायची सुई, ही अशा प्रकारची असते. तर हिचा पण आपल्याला खूप म्हणजे मदत होते आपल्याला कपडा उकलण्यासाठी. तर या ठिकाणी पेन आणि हा कार्डशीट पेपर, जर कार्डशीट पेपर तुम्हाला यूज करायचा नसेल तर तुम्ही न्यूजपेपर देखील यूज करू शकता. तर या ठिकाणी एवढ्या वस्तू तुम्हाला सुरुवातीला शिकण्यासाठी गरजेच्या आहेत. जसजशा वस्तू जसजसं आपण पुढे शिकत जाऊ तसतशा नवीन नवीन वस्तू आपल्याला लागणार आहेत, ते आपण बघतच जाऊयात. आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या सर्व वस्तू तुम्ही घेऊन ठेवू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.